Hello, dear students. Today we will see standard cell potential and equilibrium constant. Okay, in previous video lecture, we have seen Nernst equation, derivation of a Nernst equation, and numericals on that. Okay, बघितले. Nernst equation विषयी सर्व तुमच्या लक्षात आलं. तर आज आपण बघूयात स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणजे ई नॉट सेल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसी याच्यामध्ये काय रिलेशन आहे. आणि जर ई नॉट सेल माहिती असेल तर केसी काढता येतं, आणि केसी माहिती असेल, केसी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट माहिती असेल तर ई नॉट सेल काढता येतं. ई नॉट सेल ई कॅथोड मायनस ई एनोड त्या फॉर्म्युल्याने पण काढता येतं. ठीक आहे, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल माहिती आहे तुम्हाला, अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय असतं हे मागच्या वर्षी आपण केमिकल इक्विलिब्रियम या चॅप्टर मध्ये शिकलोय. ओके, ठीक आहे. तरी पण आणखी एकदा सांगतो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असतं. सपोज देअर इज द रिएक्शन ए प्लस टू बी गिव्ज सी प्लस थ्री डी, असे काहीतरी रिएक्शन आहे, केमिकल रिएक्शन. अँड दॅट केमिकल रिएक्शन इन अ केम इक्विलिब्रियम. जर ती रिएक्शन इक्विलिब्रियम मध्ये असेल, इक्विलिब्रियम मीन्स रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन. ओके, इक्विलिब्रियम मध्ये असेल तर याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट बरोबर व्हॅल्यू काय असते. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्स ऍट इक्विलिब्रियम इज नथिंग बट द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. मग आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट लिहित असताना त्याचा जो स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट असतो त्याचा पॉवर रेज करायला पाहिजे, डी टू द पॉवर थ्री, कारण त्याचा स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट थ्री आहे. सी टू द पॉवर वन वन असल्यामुळे त्याचं लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू स्क्वेअर, म्हणजे त्या प्रोडक्टचा किंवा रिएक्टंटचा पॉवर रेज केला जाते. किती पॉवर? इक्वल टू इट इट्स स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट. ओके, हे केस आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ठीक आहे, मग या दोघांमध्ये स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघूयात, ते डिराईव्ह करूयात. बघा, ते डिराईव्ह दोन मेथडनं करता येतं, मी वन बाय वन सांगतोय. नर्ट्स इक्वेशन वरनं पण ई नॉट सेल आणि केसी मधलं रिलेशन डिराईव्ह करता येतं, आणि दुसऱ्या याच्यावर फ्रॉम थर्मोकेमिस्ट्री त्याच्यावरनं पण करता येतं. ठीक आहे, वॉट इज नर्ट्स इक्वेशन? ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 2.303 आर टी अपॉन एन एफ लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. दिस इज युअर नर्ट्स इक्वेशन. हे काय नर्ट्स इक्वेशन? बरोबर, ठीक आहे. बट ऍट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणजेच केसी. बरोबर आहे, ते काय असतं केसी, आताच आपण बघितले. ऍट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणजेच काय? केसी, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, अँड ऍट इक्विलिब्रियम ई ऑफ द सेल, ई नॉट नाही, ई ऑफ द सेल इज झिरो. ऍट इक्विलिब्रियम ई ऑफ द सेल इज इक्वल टू झिरो. ओके, ई ऑफ द सेल म्हणजे ई नॉट स्टँडर्ड कंडिशनला असतं. ओके, ते कधी झिरो होत नाही. ई सेल कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं, आणि ऍट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियमच्या वेळेस ई ऑफ द सेल इज इक्वल टू झिरो. मग या व्हॅल्यू जर या इक्वेशन मध्ये ठेवल्या, ओके, इक्विलिब्रियमच्या ऍट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणजेच केसी. ओके, अँड ऍट इक्विलिब्रियम ई ऑफ द सेल इज इक्वल टू झिरो. मग इथे झिरो ठेवा. ई नॉट सेल मायनस 2.303 आर टी अपॉन एन एफ लॉग टू द बेस 10 या ठिकाणी केसी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ठेवा. ओके, आला झिरो. हा ई नॉट सेल या साईडला घ्या, मायनस होईल. मायनस ई नॉट सेल इज इक्वल टू मायनस 2.303 आर टी अपॉन एन एफ लॉग टू द बेस 10 केसी. इकडचा मायनस इकडचा मायनस कॅन्सल करा, प्लस होईल. ई नॉट सेल इज इक्वल टू 2.303 आर टी अपॉन एन एफ
log to the base 10 kc. This is your relation between standard EMF of the cell and equilibrium constant. Standard EMF of the cell and equilibrium constant. Okay, just a minute. Okay, baga. Tar hi ala. Relation between standard cell potential and equilibrium constant. Aata yala, aplala short madhe anki lihita hai. Because 2.303 and R gas constant hai. Teche value kiti hai maithi hai. 8.314 joule per kelvin per mole. Temperature 25 degree Celsius asthana. 1 Faraday ची value किती असते 96,500 कुलो. मग हे constant आहेत. यांना जर एकदाच तुम्ही त्याचं calculation करून ठेवलात तर short मध्ये काय लिहिता येईल त्याला at 25 degree Celsius. See, at 25 degree Celsius. At 25 degree Celsius, we can write this E naught cell is equal to 0.059 upon N log to the base 10 kc. Okay, short. लिहिता येते ते कसं लिहिता येतं आपण नन्स इक्वेशन मध्ये पण बघितले. ओके, मग जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचा असेल, ई नॉट सेल माहिती असेल, सेल रिएक्शन दिल्यानंतर एन तुम्हाला कसं काढायचं समजतं. एन काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन और लूज्ड और ट्रान्सफर्ड. ओके, एन काय माहिती झालं तर तुम्हाला काय काढता येतं, हे केसी काढता येतं. ई नॉट सेल माहिती असेल इथल्या सर्व टर्म्स माहित आहेत. ई नॉट सेल स्टँडर्ड ईएमएफ ऑफ द सेल 2.303, आर काय गॅस कॉन्स्टंट, टी टेम्परेचर इन केल्विन, एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन लूज और ट्रान्सफर्ड, एफ फॅराडेज कॉन्स्टंट, के सी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, तर या रिलेशन बघा. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढण्यासाठीचा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातो. सेल रिएक्शन दिली जाते किंवा सेल रिप्रेझेंटेशन दिलं जातं, ई कॅथोड ई एनोड देतात, त्यावरनं तुम्हाला ईएमएफ ऑफ द सेल काढता येतं, स्टँडर्ड ईएमएफ ऑफ द सेल, आणि तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायला विचारतात. एक न्यूमेरिकल त्याच्यावरती मी घेणार आहे. ओके, त्याच्या अगोदर आपण काही काही बुकमध्ये वेगळ्या पद्धतीने डिराईव्ह केले. ठीक आहे, आपण हे कशापासून काढलं? फ्रॉम नन्स इक्वेशन. ओके, ए नॉट सेल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मधलं डेरिव्हेशन. बट थर्मोकेमिस्ट्री पासून पण हे डिराईव्ह करता येतं. अकॉर्डिंग टू थर्मोकेमिस्ट्री किंवा थर्मोकेमिस्ट्री मध्ये अकॉर्डिंग टू थर्मोकेमिस्ट्री डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के हे आहे. स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी इज इक्वल टू मायनस आर टी नॅचरल लॉग के, के इक्विलिब्रियम कॉन्स्टंट येतं, के सी लिहित के. ओके, आहे. मग नॅचरल लॉगचं लॉग टू द बेस 10 करायचं असेल तर काय करावं लागतं? 2.303 ना मल्टिप्लाय करावं लागतं. करून घ्या, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस 2.303 आर टी लॉग टू द बेस 10 के सी लिहिता येतं. ठीक आहे, मग डेल्टा जी नॉट बरोबर आपण एक डेरिवेशन, ओके, डिराईव्ह केले त्याच्या नन्स इक्वेशनच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू काय आहे? मायनस एन एफ ई नॉट सेल. स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी इज इक्वल टू मायनस एन एफ ई नॉट सेल. मग त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू ठेवा. पुट दिस व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी नॉट इन द अबो इक्वेशन. काय? मायनस एन एफ ई नॉट सेल इज इक्वल टू मायनस 2.303 आर टी लॉग टू द बेस 10 के सी. ओके, येतं येतं. इकडचा मायनस इकडचा मायनस प्लस, दोन्हीकडे पण प्लस होईल. ओके, आलं लक्षात? मग हा एन एफ या साईडला गेल्यानंतर काय होतो? डिवाइड होतो. देअरफोर ई नॉट सेल इज इक्वल टू 2.303 आर टी बाय एन एफ लॉग टू द बेस 10 के सी. कॅन वी राईट? येस, लिहू शकतो. ओके, हे इक्वेशन कसं डिराईव्ह केलंय ते तुम्हाला माहिती आहे. स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी चेंज इज इक्वल टू मायनस एन एफ ई नॉट सेल. ओके, ते त्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवली, तुम्हाला हे इक्वेशन भेटलं. आता तेच काढलं होतं.
ओके पुन्हा याला शॉर्ट मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहितं या कॉन्स्टंटचं सगळं एकदाच कॅल्क्युलेशन घेऊ ऍट 25 डिग्री सेल्सियस काय इक्वेशन येतं 25 डिग्री सेल्सियसला दिस इक्वेशन कॅन बी रिटन ई नॉट सेल इज इक्वल टू 0.059 अपॉन एन लॉग टू द बेस 10 केस यावेळी आपण डिराईव्ह करता ओके कोणतीही एक मेथड लक्षात ठेवा वी कॅन डिराईव्ह रिलेशन बिटवीन ई नॉट सेल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फ्रॉम नंट्स इक्वेशन अँड फ्रॉम थर्मोकेमिस्ट्री ओके म्हणजे लक्षात ठेवा पण हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहिलाच पाहिजे हा लक्षात राहिला की तो राहतो ओके ओके याच्यावर ना न्यूमेरिकल विचारलं तर एक न्यूमेरिकल आपण घेऊयात आणि एक मी घरी करायला देणार आहे सी हा एक न्यूमेरिकल आहे कॅल्क्युलेट द स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी चेंज अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट at 25 degree celsius for the following cell reaction kya hai cadmium solid plus sn2 plus aqueous gives cd2 plus aqueous plus sn solid cadmium cha electrode potential dile that is reduction potential ita kai mention kela nahi mhanje kay te reduction potential ch hai -0.403 volt ani tin cha रिडक्शन पोटेन्शियल दिले -0.136 व्होल्ट राईट फॉर्म्युला ऑफ द सेल ऑल्सो फॉर्म्युला मीन्स सेल रिप्रेझेंटेशन पण लिहायला सांगितले ठीक आहे बघा फक्त इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विचारले नाही न्यूमेरिकल मोठं करून विचारले मी जसाच तसा घेतला आपण सर्व बघूयात गिब्स फ्री एनर्जी चेंज कसं काढायचं हे आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे त्यावेळेने गिब्स फ्री एनर्जी चेंज काढायचं स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी चेंज डेल्टा जी नॉट कुठला फॉर्म्युला यूज करू डेल्टा जी नॉट इज इक्वल टू -NF ई नॉट सेल ओके त्यावर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आताच्या वेळेला आणि सेल रिप्रेझेंटेशन तर तुम्हाला लिहिता येतं सेल रिएक्शन पासून ठीक आहे हे बाकीच्या गोष्टी फक्त या व्हॅल्यूज लिहून ठेवून सीडी ची व्हॅल्यू किती आहे -0.403 व्होल्ट आणि टीन ची किती आहे SN टीन ची -0.136 व्होल्ट बाकी मी कॅन्सल करतो 25 डिग्री सेल्सियस आहे लक्षात ठेवा आणि हे रिएक्शन मध्ये एनोड कोणता आहे कॅडमियम कॅथोड कोणता आहे टिन ठीक आहे लक्षात आलं लेफ्ट हँड साइड एनोड राईट हँड साइड कॅथोड ठीक आहे पहिल्यांदा आपण त्यावरचं सेल रिप्रेझेंटेशन लिहूयात कॅडमियम एनोड ओके तर सुरुवातीला लिहा सीडी टू प्लस एक्वियस टू प्लसच होता ठीक आहे सॉल्ट ब्रिज पुन्हा टीन SN2 प्लस होता SN2 प्लस SN सॉलिड एक्वियस यांचं कॉन्सन्ट्रेशन पहिला लिहा झालं सेल रिप्रेझेंटेशन लिहिलं आपण ओके कसं लिहायचं त्याचं इन डिटेल आपण मागे बघितले ठीक आहे मग पहिल्यांदा इनॉट सेल काढावं लागेल आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट करण्यासाठी पण इनॉट सेल हवे आणि डेल्टा जी नॉट काढण्यासाठी पण इनॉट सेल पाहिजे मग इनॉट सेल इज इक्वल टू काय आहे इनॉट कॅथोड -इनॉट एनोड कॅथोड कोणता आहे तीनचं किती आहे पोटेन्शियल प्रोडक्शन पोटेन्शियलच दिलेलं आहे -0.136 मायनस एनोडचं किती आहे -0.403 ठीक आहे हे मायनस इथला आणि हे मायनस कॅडमियमच्या रिडक्शन पोटेन्शियल ओके मायनस मायनस काय प्लस -0.136 प्लस 0.403 ठीक आहे किती होईल सिक्स मधनं थ्री गेले थ्री राहिले थ्री मधनं 0.3 सॉरी हे 403 मधनं हे काढावं लागेल
13 मधून 6 गेले किती राहिले 13 मधून 6 गेल्यानंतर 7 ओके ठीक आहे 9 मधून 3 गेले 6 बरोबर 3 मधून 1 गेले 2 0.267 व्होल्ट दॅट इज युअर सेल पोटेन्शियल ओके हे मायनस मध्ये व्हॅल्यू आहे हे प्लस मध्ये आहे हा प्लस बिगर त्यामुळे त्याच्यामधून हे मायनस केलं ओके आलं मग हा झाला इनॉट सेल इनॉट सेल काढता देन नेक्स्ट इनॉट सेल काढलं डेल्टा जी नॉट काढून घेऊयात अगोदर आणि देन वी कॅन डिटरमाइन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ते इंडिपेंडेंट आहे ओके डेल्टा जी नॉट माहिती नसेल तर इनॉट सेल माहिती झाल्यानंतर आपल्याला काय करता येतं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढता येतं ठीक आहे ओके हे झालं इनॉट सेल इनॉट सेलला मी इथे लिहितो इनॉट सेल इज इक्वल टू किती आले प्लस 0.267 व्होल्ट ओके ठीक आहे देन वी कॅन डिटरमाइन द डेल्टा जी नॉट स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी चेंज डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस एन एफ ई नॉट सेल बरोबर हा फॉर्म्युला आता एन काढायचं तुम्हाला एन काय इथं सेल आहे त्यामुळं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर्ड इन अ सेल रिएक्शन दोन्ही सेल रिएक्शन लिहा एनोड वरती काय किंवा सेल रिएक्शन तुम्हाला ऑलरेडी तिथे दिलेली होती हा सी डी टू सी डी टू प्लस व्हायचंय तर काय होतंय दोन इलेक्ट्रॉन लूज करावे लागतील ओके एनोड वरती रिएक्शन ही होईल कॅथोड वरती काय एस एन टू प्लस टेक्स टू इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट इन टू एस एन सॉलिड म्हणजे टू इलेक्ट्रॉन आहेत सेम इलेक्ट्रॉन आहेत म्हणून एन इज इक्वल टू किती आहे टू एन इज इक्वल टू टू ओके लिहायची गरज नाही मग मायनस टू इन टू 96,500 इन टू 0.267 ओके ठीक आहे हे डेल्टा जी नॉट मग मायनस टू इन टू दॅट 2 7 14 म्हणाले 2 6 12 12 अँड 1 13 म्हणाले 2 2 4 अँड 1 0. हे मायनस 0.534 इंटू 96,500 ओके त्याचं मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला आन्सर येईल डेल्टा जी नॉट इज इक्वल टू 51531 हे मायनस मायनस मध्येच येईल डेल्टा जी 51531 जूल जून मध्ये 51531 जूल आणि किलो जूल मध्ये किती येईल मायनस 51.531 किलो जूल पर मोल एवढं डेल्टा जी नॉट येईल स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी चेंज ठीक हे सर्व आपण मागे बघितलं होतं आता बघूयात आपलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं करायचं ईएमएफ ऑफ द सेल आपल्याला माहिती आहे वी हॅव टू डिटरमाइन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऍट 25 डिग्री सेल्सिअस दिले ओके क्वेश्चन मध्ये ई नॉट सेल इज इक्वल टू 0.059/n लॉग टू द बेस 10 केसी ओके मी डायरेक्टली 25 डिग्री सेल्सिअसचा फॉर्म्युला लिहिलाय अगोदरचा नाही सगळे कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करू ओके ठीक आहे ई नॉट सेल किती आहे 0.267 इज इक्वल टू 0.059 एन किती आहे 2 लॉग टू द बेस 10 केसी या व्हॅल्यू इकडे न्या काय होईल डिनॉमिनेटरचा टू न्युमिरेटर मध्ये जाईल हा न्युमिरेटरचा डिनॉमिनेटर मध्ये 2 × 0.267/0.059 इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 केसी ओके आता कॅल्क्युलेट करा मी हे कॅन्सल करतो टू सेवन चा 14 म्हणाले 2 6 12 12 अँड 1 13 1 2 2 चा 4 अँड 1 5 0.534/0.059 ओके इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 के सी बरोबर आता मी मल्टिप्लाय केला ओके देन काय करा इथे पॉइंट 3 न पुढे सरकवला इथं पण 3 न पुढे सरकवला काय होईल 534/59 इज इक्वल टू लॉग
टू द बेस 10 kc ठीक है अला डिवाइड केला तर आंसर ही सी आला डिवाइड केला 534.59 तर तुम्हाला आंसर येतो 9.0203 करून बघा लॉग टू द बेस 10 kc ओके किती आहे 9.0203 ठीक आहे मग आता इथं थोडस पॉइंट आहे लक्षात घ्या इथं कॅल्क्युलेशनला विद्यार्थी थोडं स्टॉप होतात जास्तीत जास्त नीट चिरतात तर आता लॉग टू दी बेस 10 के सी इज इक्वल टू किती आलं 9.0203 आता इथं कसं करायचं इथं लॉग आहे याचा अँटी लॉग घेतला की हा लॉग काय होतो उडून जातो किंवा लॉग कॅन्सल होतो मग के सी इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ 9.0203 आता बऱ्याच जणांना अँटीलॉग बघायचं कळत नाही अँटीलॉग काय करतो आपण पॉइंटच्या पुढच्याचा पाहतो म्हणजे 02 चा अँटीलॉग 03 मध्ये 0 आणि 3 मेन डिफरन्स मध्ये बघायचा याचा काही गरज नसते ओके 02 चा अँटीलॉग 03 मध्ये आणि पॉइंटच्या इकडे जेवढे आहेत त्याचा पॉवर देऊन टाका ऍक्च्युअली काय असतं याच्यामध्ये एक मिसळून तेवढ्यानंतर पॉइंट द्यायचा असतो पण तेवढे 0 देत बसायची गरज नाही पॉइंटच्या लेफ्टला जेवढे आहेत तेवढा 10 to the power लिहा याचा लॉग जर बघितला तुम्ही सॉरी अँटीलॉग जर बघितला तर ते येतो अँटीलॉग येतो त्याचा 1.05 त्याचा अँटीलॉग किती येतो 1.05 ओके आणि हे इंटू 10^9 ओके प्लस 9 दिस इज युअर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट बघा इथे या दोन कॅल्क्युलेशन मध्ये हा लॉग उडवण्यासाठी किंवा लॉग कॅन्सल करण्यासाठी याचा अँटीलॉग घ्यावा लागेल हा लॉग आपोआप निघून जातो ओके सी इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ दिस अँटीलॉग कसा बघायचा समजलं मला तुम्हाला माहिती असेल मी 12th स्टुडंट आहात म्हणजे माहिती असणार आहे जेईच्या विद्यार्थ्यांना तर सांगायची गरजच नाही पण नीटच्या काही विद्यार्थ्यांसाठी या पुढच्याचा अँटीलॉग बघायचा पॉइंटच्या पुढच्याचा आणि हे 9 मध्ये 1 प्लस करून 10 डिजिट नंतर पॉइंट देत बसायची गरज नाही याचा डायरेक्टली 10^9 देऊन टाका ओके याचा अँटीलॉग येतो 1.05 इंटू 10^9 दिस इज युअर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हालं लक्षात यावे ना यू कॅन डिटरमाइन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इफ यू नो द सेल पोटेन्शियल ओके स्टँडर्ड सेल पोटेन्शियल तर असे बरेचसे न्यूमेरिकल तुम्हाला विचारले जाते एक न्यूमेरिकल मी घरी करण्यासाठी देणार आहे हा एक क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द रिएक्शन रिएक्शन काय दिले एन आय सॉलिड प्लस 2 Ag प्लस एक्विअस गिव्स एन आय 2 प्लस एक्विअस प्लस 2 Ag सॉलिड ऍट 25 degree Celsius टेम्परेचर दिले आणि इनॉट एन आय म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल दिले एन आय इथं काय एनॉड आहे सिल्वर कॅथोड आहे ओके -0.25 volt एनोडचा रिडक्शन पोटेन्शियल ई नॉट एजी कॅथोडचा रिडक्शन पोटेन्शियल दिले 0.799 volt ओके याच्यापासून तुम्हाला ई नॉट सेल काढता येते अँड देन यू कॅन डिटरमाइन द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ओके करू शकता त्यावेळेला तुम्ही करू शकाल ओके याचा आन्सर व्यवस्थित करून मला फोटो व्हॉट्सअपला शेअर करायचे ओके आज इतकं पुरेसं आहे बाकीचा पार्ट रेफरन्स इलेक्ट्रोड नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया.